गुड मॉर्निंग बेटा, काय निघायची तयारी ना? येस पॉप्स. बेटा मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुला, नाशिकला गेल्याबरोबर सगळ्यात आधी मेंदळेंना भेट आणि नंतर तो प्लॉट बघून घ्यायचा आणि नंतर काय तुमची ती पिकनिक वगैरे. ओके ओके कम ऑन पॉप, जस्ट रिलॅक्स. बेटा आम्ही रिलॅक्स होणार, पण ते कधी. तू एकदा का आपल्या बिझनेस मध्ये नीट लक्ष घालायला लागलास ना मग. बरं आता मी निघू. अरे हो हो, ऐक, ती कुठे आहे राधिका? पॉप्स ते ती मला म्हणाली की तिला मी तयार आहे निघायचं. राधिका लक्ष ठेव म्हटलं याच्यावर. कम ऑन पॉप्स, तुम्ही का हिला माझ्यावर लक्ष ठेवायला पाठवलंय? अरे लक्ष ठेव म्हणजे ती सोबत असली तर तू रॅश ड्रायव्हिंग करणार नाहीस. बी इन कंट्रोल. ओके बाय पॉप्स. येते काका. चल. येणारच होतीस तर एवढं नाटक कशाला गेलंस? मी नव्हतेच येणार, काका म्हणाले तुझ्यावर लक्ष ठेवायचं. माझ्यावर लक्ष ठेवायला येतेस? हाय रॉनी. रॉनी आय एम सॉरी यार, आम्हाला आधीच लेट झालाय. तू एक काम कर, तू पुढे निघ आणि आय विल सी ऑन द हायवे. ऑल राईट, कूल मॅन, सी यू, बाय. अहो मी काय म्हणते? म्हणा काय म्हणायचंय. ऋषभ कुठे गेलाय? सकाळपासून दिसला नाही. तुम्हाला काही सांगून गेलाय? नाही. अरे हो, तो नाशिकला गेलाय, तुला सांगितलं नाही? मला कधी सांगून जात होतो की जाणार आहे, पण का नाशिकला का? अगं मेंदळेंचा एक प्लॉट आहे आपल्या नवीन रिसॉर्ट साठी, चांगला आहे म्हणे. जाऊन बघू नये, आपलं कामही होईल आणि तुझी पिकनिक सुद्धा. पिकनिक? हो, आपले चिरंजीव आहेत म्हटलं ते. नुसत्या कामासाठी जा म्हटलं जाणार आहे का तो? म्हटलं जा, काम करून ये आणि पिकनिकही करून ये. त्याचे मित्र आहेत आणि सोबत राधिका पण आहे. राधिकाला? आता तिला कशाला? अगं एका वयाचे ते दोघे, जरा चेंज होईल तिला, दुसरं काय. आता इथे न आवडण्यासारखं काय आहे की चेंज पाहिजे तिला? अहो मुलगा तरुण आहे, तीही तरुण आहे. या आठवड्यात किती वेळा तुम्ही त्यांना एकत्र पाठवलंय? शर्मिष्ठा तुझी काळजी कळते मला, पण एक लक्षात ठेव, ही विठ्ठलची मुलगी आहे, अत्यंत सुसंस्कारी मुलगी आहे ही. अहो तिला बरोबर घेऊन जाणं म्हणजे किती एम्बॅरस वाटत असेल ऋषभला. शर्मिष्ठा तसं काही नाहीये ग. त्याच्या सगळ्या इंग्लिश बोलणाऱ्या मित्रांसमोर ही मराठी बोलणारी गावाकडची मुलगी, तुम्हाला कसं समजेल? तुमच्या मित्राची मुलगी आहे, तुमच्या गावातली मुलगी आहे, तिने ऋषभ बरोबर सगळीकडे गेलंच पाहिजे, हो की नाही? हे बघ माझं बोलणं झालंय त्याच्याशी, आता तू म्हणतेस तितका काही त्रास त्याला होत नाही. अहो ऋषभला कामात इंटरेस्ट नाहीये तरी का ढकलत राहताय त्याला? यासाठी जिजूंना पाठवू शकला असतात ना तुम्ही प्लॉट बघायला? त्यांनी सांगितलं असतं प्लॉट कसा आहे तो, योग्य आहे की नाहीये. तुला असं वाटतं का मला कळत नाही आपलं काही? आपला बिझनेस कसा चालवायचा, कुणाला काय काम द्यायचं, कुणाला कुठली जबाबदारी द्यायची हे कळत नाही का मला? मी योग्य तोच निर्णय घे, काळजी करू नकोस. चल येतो. काय मजा करूयात ना आपण नाशिकला. हो मी तर पहिल्यांदाच चाललीये नाशिकला. तू यापूर्वी कधी गेलास? नाही, मी गेलोय गेलोय. करेक्ट. गाडी पुढे बघून चालवायची असते ऋषभ. अरे समोरच बघून चालवतो मी. मी बघते तुझ्याकडे. एवढी कशाला काळजी करतोयस तिची? काळजी कोणाची? व्हॉट आर यू सेइंग? नाही म्हटलं रॉनी राधिकाला घेऊन पळून जाणार नाहीये कुठे. तनिषा शट अप. ऑलराइट, अँड व्हॉट मेक्स यू थिंक की मी तिचा विचार करतोय? पण ती कशाला आली आपल्या बरोबर इकडे? म्हणजे मला माहितीये की नेहमीप्रमाणे अंकलने जबरदस्ती तिला तुझ्या गळ्यात बांधली असणार, बरोबर ना? पण तिला सांगता येत नाही का मला जायचं नाहीये म्हणून? तनिषा व्हॉट इज युअर प्रॉब्लेम ती आपल्या बरोबर आली तर? माझा काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम तुलाच होतोय ऋषभ, तूच सारखी चिडचिड करतोयस. रस्ते किती खराब आहेत, आपण एवढा टॅक्स देतो तरी रस्ते खराब. टॅम एक विचारू ऋषभ? नको. डोंट वरी, माझ्याबद्दल काही विचारणार नाहीये मी.
मला असं वाटतंय की तुला ती आवडायला लागली. व्हॉट तनिषा, तू तसं काही कोल्ड्रिंक वोल्ड्रिंक घ्यायचं मन करतंय का तुला? नाही, मला चहा प्यायचा. गुड, तर तू चहा पी आणि मी कोल्ड्रिंक घेईन, नाहीतर विचार करता करता तुझे गुडघे दुखायला लागतील. शट अप ऋषभ. राधिकाजी, तुला देणारच नाही. तुला हवा? साहेब, गाडी साहेब करू? करतो ना, फक्त 10 रुपये. माझ्या दुपारच्या जेवणाची सोय होईल. काय रे, किती लोकांना हे सांगतोस? नाही नाही साहेब, शपथ नाही, देवा शपथ नाही. नाही नाही साहेब, मी भिकारी नाही, मी मेहनत करतो, कुणाच्या फुकटाचे पैसे घेत नाही साहेब. अरे हे पैसे ठेव, हे तुला गाडीला न हात लावायचे पैसे आहेत. नाही नाही साहेब, मी हे नाही घेऊ शकत. अच्छा, नाशिकचा रस्ता हाच आहे का? हो हो. आता एक काम कर, मला इकडून शॉर्टकट सांग. बघा साहेब, इथून सरळ गेलं ना की लेफ्ट मारायचा, मग सरळ जायचं आणि मग तिथं एक मोठं झाड मिळेल. मोठं झाड, मग तिथून राईट टर्न घ्यायचा आणि मग सरळ गेला ना की तुम्ही बाहेर पडाल साहेब. हे घे, नाशिकचा शॉर्टकट सांगायचं बक्षीस. थँक्यू साहेब. कम ऑन गाईज, लेट्स गो. बोलवते. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. काय करायचं आता आपण? आता आपण निघायचं. ओए यार ऋषभ, ये ड्राइविंग बड़ी बोर हो रही है यार, क्यों ना हम साथ में मिलके चलते हैं? अरे दोन गाड्या आहेत ना, धमाल करत जाऊया. ओए यार कैसे मजा आएगी. रेस लावून आणि जो हरेल त्याला पनिशमेंट आणि ती पाळायची. ओके चालेल, डन. राधिका तू माझ्याबरोबर चल, आपण यांना दाखवून देऊया. राधिका तू माझ्या गाडीत बस. अरे असे काय बघताय? पवार काकांचा फोन येणार आहे माझ्या फोनवर असं मला पॉप्सने सांगितलं, तर तू माझ्या गाडीत बस. अरे पण बाबा माझ्या फोनवर पण फोन करू शकतात ना. हे बघ, ते सगळं मला माहित नाही, पण मला पॉप्सने जे सांगितलंय तू तेच कर. माझ्या गाडीत बस, लेट गो. ठीक आहे, बाय बाय, सी यू गाइस, बाय बाय बाय. एक मिनिट ऋषभ. हे काय, मी नेहमी तुझ्या बाजूला बसते ना, तिला मागे बसायला सांग. मग आज मागे बस, काय झालं? हे बघ ऋषभ, एक तर मी तुझ्या बाजूला बसून येईन, नाही तर रॉनी बरोबर जाईन. मग जा लवकर रॉनी बरोबर जा, तो चाललाय बघ. आय सी यू. ऑलराईट, चल. Oh, yes.
शॉर्टकट माहितीये, आपण रॉनीच्या आधी पोहोचू. नमस्कार सुमित्राताई. नमस्कार. काय झालं, काय विचार केलात? सुमित्राताई, मला असं वाटतं आपण प्रत्यक्ष भेटलात तर बरं होईल. जरूर, तसंही एका पार्टीचं निमित्त आहे माझ्याकडे. तुम्हाला निमित्ताची काय गरज आहे? तर नाहीतर हे मीडियावाले लगेच लिहायला मोकळे असतात, उद्योग मंत्र्यांना पार्ट्या जोडण्याशिवाय दुसरा उद्योग नसतो. लावण्य येते भारतात परत, मग तिच्या येण्याच्या निमित्ताने एक पार्टी देऊया असा विचार करते. वा, फारच छान. मग त्यावेळेला आपली भेट होईलच, तेव्हा बोलूया. हो हो, नक्की, शुअर. ओके, बाय. थँक्स फॉर कॉलिंग. या रस्त्यावरून एक तर खाल्लेला नाश्ता पचेल किंवा बाहेर तरी येईल. आता बस समोर एक मोठं झाड आहे, तिथून राईट मारलं की वी आर बॅक ऑन द रोड. तुला खात्री आहे हा शॉर्टकट आहे? ऑफ कोर्स, त्या मुलाने सांगितलं ना. अरे पण कशावरून त्याने खरं सांगितलं? इथे कितीतरी मोठी झाड आहेत, कुठलं मोठं झाड तुला कसं कळणार आहे? हो, पुढे गेल्यावर येईल एक मोठं झाड. अरे काय रे, हे काय झालं? अरे फोन करते ना त्यांना, अजून नाही आले ते. मला वाटतं ते रस्ता चुकले असतील. आपण त्यांची इथे थांबून वाट बघूया. आउट ऑफ रीच येतो त्याचा फोन. ओ यार, यही पर रुकते हैं और क्या कर सकते हैं. जरा गाडी थांबव. हा, गाडी थांबव. काय झालं? एक मिनिट. अगं तू खाली का उतरतेस? अरे थांब ना जरा. व्हॉट द हेल इज हॅपनिंग ऋषभ? मला असं वाटतंय आपण रस्ता चुकलोय. पण पुढे तर जायलाच लागेल ना, तर बस गाडी. आपण आजूबाजूला कोणाला तरी विचारूया ना. काहीही गरज नाही, इकडचे लोक चुकीचा पत्ता सांगतात. जर तो मुलगा मला भेटला ना, तर त्याच्याकडनं ते 100 रुपये पण घेईन आणि त्याला चांगला धडा पण शिकवेन. युजलेस. शर्मिष्ठा आंटी पण असंच म्हणतात ना, युजलेस. तुला मिळालेलं दिसतंय ते ऍडजेक्टिव्ह. पण चल ना आपण कोणाला तरी विचारूया. मला कोणालाही विचारायची गरज नाही. मिळाला रस्ता तर ठीक, नाही तर आपण रात्रभर भटकत राहू. मला नाही चालणार तसं. तुला जर रस्त्यात थांबून लोकांना विचारण्यात कमीपणा वाटत असेल तर मी विचारेन. पण इथे तुम्ही कोणाला विचारणार मॅडम, या झाडांना की मातीला? इथे हे ऋषभ, ते बघ काय काय तिकडे चहाची टपरी दिसतीये. चल 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 लवकर तिथे. हो हो हो. हायवे कुठे आहे? मोठा रस्ता, गाड्या जातात जोर जोरात, हायवे. ही इथून का? का इथून? बघा कोणाला विचारते. नको रे बाबा, तुझा अनहायजेनिक चहा मला नको. तू पिणारस का? नाही, मी प्यायले मगाशीच. सांगा ना, हायवे गाड्या.
कुठे आहे हे? हा म्हणतो मागे आहे. कुठे मागे? चल ना जाऊन बघूया. ओके चल 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 चल. किती? 10 रुपये. डॅम, लास्ट 100 रुपीज होते तर त्या मुलाला दिले मी. ओके ऐक, ए टी एम कुठे? इकडे ए टी एम मशीन. अरे तिथे गाडी झाली. ए टी एम. पैसे कुठून? हे घ्या तुमचे पैसे. असू दे. टिंबरी कळाली तुला? आता मला सांग ए टी एम कुठे पहिले. ए टी एम मनी. थँक यू. काय टायनी तनु, खूप अपसेट दिसतेस. बघ ना रे, अजूनही नाही आला रिषभ. अच्छा, रिषभ आला नाही म्हणून अपसेट आहेस की राधिका रिषभ सोबत आहे म्हणून अपसेट आहेस? नाहीतर तूही राधिकाची वाट बघतोस ना, तुलाही आवडतेस ती काकूबाई. ए शी इज नाईस गर्ल. आणि मला नाही होत कुठल्याही प्रकारची इनसिक्युरिटी. म्हणजे मला माहितीये त्या दोघांमध्ये काही होऊ शकत नाही. आर यू सिरियस राज? ऑफकोर्स. बरं वाटलं ना? तू ना राज, तू नेहमी असं करतोस का? तू मुद्दामून मला असं करतोस. बाबांचा फोन येणार होता ना. हो, या जंगलात नेटवर्क आहे ना. अरे चिडतोयस कशाला? सांग नेटवर्क नाही आहे म्हणून. हिला काय झालं? अभिनंदन, नक्तीच्या लग्नात 1760 विघ्न. आता हेच व्हायचं बाकी होत. न्यूटनचा तिसरा सिद्धांत, प्रत्येक क्रियेला समान पण विरुद्ध प्रतिक्रिया असते. एक्सक्यूज मी, काय म्हणालीस? तुला माहित नाही न्यूटनचा थर्ड लॉ? आय डोंट बिलीव्ह दिस राधिका. इथे आपली गाडी खराब झाली आहे आणि तुला न्यूटनचा थर्ड लॉ सुचतोय. मग काय करायचं? तुला नाही करता येत रिपेअर? नाही, मला थोडीफार येते पण. हे आय एम नॉट अ मेकॅनिक, ऑल राईट. काय झालं? आय डोंट नो काय झालंय. सांग ना नक्की काय झालं ते. अगं रिपोर्ट मिळाला की तुला देईन. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.